नाशिक शहरामध्ये वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि कोरोनाबाधित रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यासाठी नाशिकमध्ये नव्यानं 100 बेडची सुविधा असलेले 4-स्टार ज्युपिटर कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड सेंटरची पाहणी आज जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ तथा मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली. नाशिकमधील वैद्यकीय क्षेत्रात अल्पावधीतच सकारात्मक ओळख निर्माण केलेल्या न्यू रिदम हॉस्पिटल यांच्या पुढाकारातून डॉक्टर अभिनंदन जाधव, डॉक्टर स्वप्नील महाले आणि डॉक्टर गौतम गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युपिटर कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सेंटरमध्ये रुग्णांना सरकारी मार्गदर्शन तत्वानुसार 3 वेळा सात्विक जेवण, आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषधांची व्यवस्था, 20 ऑक्सिजन बेड्स, 4 व्हेंटिलेटर यांच्यासह 40 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम 24 तास कार्यरत राहणार आहेत. त्याचबरोबर नर्सेस, वॉर्ड बॉय आणि इतर कर्मचारी हे सर्व प्रशिक्षित असून कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आहे. आता कोविड हा जो आजार जो समाजामध्ये प्रादुर्भाव होत आहे, तर हा आजार तर स्वतःच बेजार करणारा आहेच, पण त्याची जी ट्रीटमेंट आहे, त्याचा जो इलाज आहे, प्लस तो होऊ नये, पसरू नये ह्याच्यासाठी जे आपण विलगीकरण करतो, हे स्वतःच मानसिक आरोग्यासाठी भरपूर धोकादायक आहे. आमचे जे यापूर्वीचे कोविड रुग्ण जे डिस्चार्ज झालेले असून ते मानसिकरित्या खूपच खचलेले आम्हाला दिसले, म्हणून त्या एकाच्यातून एक अभिनव संकल्पना म्हणून आम्ही ज्युपिटर कोविड सेंटरची स्थापना केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही 4-स्टार फॅसिलिटीज देणार आहोत. त्याद्वारे माणसाच्या पेशंटचे शारीरिक आरोग्य तसंच मानसिक आरोग्याची पण काळजी घेतली जाणार आहे. तर ह्याचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा. आपल्याकडे 100 बेडची व्यवस्था आपण केलेली आहे ज्युपिटर कोविड केअर सेंटरमध्ये, आणि तिथे ऑक्सिजन बॅकअप असलेले बेड देणार आहोत आपण. पेशंटची कंडिशन खराब झाल्यास आपल्याकडे व्हेंटिलेटरी सपोर्ट पण आपण ठेवलेला आहे. तसंच तिथे मोठ्या रूम्स आणि गॅलरीज अवेलेबल आहे, त्यामुळे मोकळी हवा खेळती राहणार आहे. तर पेशंट त्या दृष्टीने सुद्धा हेल्दी राहणार आणि आनंदी राहणार आहे. त्याबरोबरच गव्हर्नमेंटने दिलेल्या नॉर्म्सनुसार आपण सगळी ट्रीटमेंट तर देणारच आहोत, त्याबरोबरच आयुष मंत्रालयाने जे औषधं रिकमेंड केलेली आहेत, तर त्यानुसार आपण ती पण औषधं प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्या पेशंट्सला देणार आहोत. ज्युपिटर कोविड केअर सेंटर ही एक संकल्पना उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रथमच राबवली जात आहे. तर न्यू रिदम हेल्थकेअर एकत्रितपणे आम्ही हा कार्यक्रम राबवत आहे. याच्यामध्ये काय असतं, कोविड झाल्यानंतर पेशंटला 10 ते 14 दिवस क्वारंटाईन किंवा ट्रीटमेंट घेण्यासाठी थांबावं लागतं. हा खूप मोठा पिरियड असतो. त्याच्यामध्ये पेशंटची मानसिक स्थिती खालावलेली असते, त्यानुसार मानसिक स्थिती सद्यस्थितीत ठेवण्यासाठी किंवा विरंगुळा होण्यासाठी आम्ही हास्य क्लब, रोज सकाळी योगा, त्याचबरोबर विविध गेम, समजा जे रूममध्ये खेळण्यासारखे गेम आहे की चेस, कॅरम, या पद्धतीने आम्ही त्यांचा विरंगुळ करण्याचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून जो हॉस्पिटलचा स्टे राहणार आहे किंवा कोविड केअर सेंटरमध्ये ज्यावेळेला राहणार आहे तो एकंदरीत खूप चांगल्या प्रकारे गेला पाहिजे. ट्रीटमेंट तर मिळणारच आहे पेशंटला, पण त्याचबरोबर त्यांचं मानसिक स्वास्थ्य हे खूप छान राहील याची आम्ही नक्की काळजी घेऊ याच्यामध्ये. या सेंटरची पाहणी आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. यावेळी कोरोनाबाधित रुग्णांवर कमी वेळात योग्य उपचार पद्धती राबवून रुग्णाला लवकरात लवकर कोरोनामुक्त करावे अशी अपेक्षा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करत शासन स्तरावर योग्य ते सहकार्य करणार असल्याचंही भुजबळ म्हणाले. या खासगी कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, रोज सकाळी योगासने घेतली जाणार आहेत. त्याचबरोबर हास्य क्लब, रुग्णांच्या विरंगुळासाठी चेस, कॅरम, दूरदर्शन संच, मोबाईलवर वायफाय सुविधा आणि विशेष म्हणजे नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्युपिटर कोविड सेंटर हे खासगी असले तरी सरकारने ठरवून दिलेल्या शासकीय दरानुसार कोरोनाबाधित रुग्णांवर अत्यंत वाजवी दरात उपचार इथं उपलब्ध होणार आहे. 9 न्यूज ब्युरो, नाशिक.